काय बोलाव, आठवडा झाला गेली, तपास नाही, घरची काळजी नाही, काय नाही, आहे ना सासू करायला गेली. आणि आज येते ना मी, आज येते मी, आज उठीची येते नाही झाली. असल्यांना कुठं दाकन दरवे राहतो का? काय म्हणून लावली तो? अरे बाबा, माझं डोकं दुखत, काम पडे बघ ना, धुन केवढे भांडे घासले मी, काय नाही तर नाही का परपंच मग सगळ्याला कळतो. तिला सासूर असे का, भाकर मिळत नाही का? भाकरी कुणाला नाही भेटत, समजायला भेटत आहे. मग इतकं फोन करीन मी, काय यांचं मुक्त घेतलं काय करायला? जेवत जेवणच आहे ना. भुन तुला काय नाही म्हणते का? जेव जेव. मग कायला बडबड करते ना आताही? अरे माझं डोकं दुखत आहे सकाळपासून, काम कोण करीन? मामाने केलं फोन येईन म्हणली. कवा आता किती वाजले? कवा गाडीत का हेलिकॉप्टर आहे का ती पळायला? तिला आपल्या संसार परपंचीची काळजी आहे का नाही? सकाळीच निघायचं. हा सकाळीच निघायचं. तू लागली सांगायला, तोंड धुवायला इथं यायचं. आपल्या माणसांची काळजी आहे का नाही? काही माणसाने तोंड धुवायच्या ऐवजी परसा निघाली इकडे पळाय पाहिजे तुझं म्हणणं. हा ना, आठवड्याभर काय पोट नाही भरत का माहेरात राहून? आठवड्यात पोट नाही भरत. आठवड्याभर काय मग माणूस काय रोज जाऊन बसतो काय आता? कवतही जात सणासुदीला यांना वर्षा किती. तू बरं तिच्याकडूनच बोललो तो. मग आई आहे मी. हा आई आहे तुझी. मग आई आहे तर धुई धुणं. तुझ्या आईची तुला कळला का? तिचं धुई धुणं. भांडी घास. माझी काय लागते ना, तुझा लाडून ती करायला कळत नाही. मी मोकळीने आजवर केलं पण आता नाही होत मला. तुला काही तरायची का? पाणी आहे तर आणून देतो, भांडी आणून देतो, समद करतोय तिथं बुन 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 लावली तो करायचं. मग समद करीन माही बायको आल्यावर. तू नको आता सांगू पीठ मारायचं काय? उभं बसते म्हणून बसतोय. तुला आता आणि मग कर. मग काय कर? भांडे घासशीन बायको आल्यावर सारं करशील. आईचा काय मत तरी रका? आईचा जीव आई तर खाती काय म्हणा? आता एक दोन दिवस करायचं पडलं की लागली का वरडायला? आई तर खाते. मस्त पैसे दिले तुझ्या आईला, एवढं गठुड दिलंय मी आणि मोकळी बसले होऊन. माझ्या आईला येड लागली, गठुड देऊन पळून जाय. येड लागलंय मग दिलंय. हे पोर होते एवढ्याले एवढ्याले ताबून दिले ते पोरग केव सकत. अरे तू एवढी बदलली का नाही? पहिले आजी आहेत ना, गप्पा गोष्टी सांगायच्या. हा ना, तुला तर काही दिसत काम काम. माणूस इकडे गेलं की कुठे गेलं? इकडे गेलं. ही चालू येतो ही भुनभुन. हा भुनभुन तुम्हाला लय गाड्या आजकालच्या पोरांना मायंदा आहे आजींची. हा तुला तव कळाल नाही का? मग काय कळाल? गबुळ द्यावा का नाही बँकेतून काढून? हा ना, तवा तर लय गोड बोलले. हा गुड. आपण म्हणतो माणूस कडे जात का तवा? तवा कळाय पाहिजे ना देवा का नाही एवढं. बिचारीने कुठं नासवलं? तू एक सांगती. मला वाटलं नव्हती तुम्ही असे असतान म्हणून. वाटलं नव्हते ना, आमच्याच शिक्षणाला पैसे नासवले तिने. तू सांगती लगेच जेवढं दिलं तेवढं दिलं. बाप तर असा बारा पिपळाचा मुंजा गेला का येत नाही? हा बारा पिपळाचा मुंजा. ए रे बाप, बाप येणार तुमचा चवाली त्याला. तू असली की आम्हाला तरी काय करायची? याला का 10-10 दिवस येत नाही. जाऊन एवढं काय जाऊ तुला येत? मग तू जेवली का? मी जेवण नाहीच नाही. तू जेव. मी जेव. मम्मी मग विचार नाही करत. आपण पोट भर जेवतो. जेव आता आईची वाट पाहावा. येते का काय? येणार रे आज. येते म्हणली म्हणले येतात तिला. माणूस कुठं फोन लावला होता? इष्टीत बसून दिली मामा मागा शिकत मला म्हणले. असं ना? काही पातळ बितळ काही पैसा पाणी सांगितला का? हा पैसे होत लय रे तुझा डोळा. मग मग कशाला गेले 8 दिवस राहायला? पैसे नको का आपल्याला? असं ऐक काय, दरवेळेस गेलं की मामाची इकडून पैसा आणायचा. आमच्या मामाची तर काही झाड लावलं लागत द्यायला जमत आम्हाला नाही जमत. हा ना, तू तसाच आई वाणी. आई वाणी स्वतःच्या लिखील देते नाही तर आले की शेंगदाणे दी तेल दी ती आका किराणा भरून का जाईना? मग माझी लेखी ती मी काय बेत असते काय कोणला? तुम्हाला बेणार आहे काय मी? अजिबात नाही तर काय आईला म्हातारी. पण तुला एक खरं सांग का माझ्या मनातलं? सांग ना बाबा. पहिले आजी आहेत ना लय वेगळ्या होत्या बाबा.
आणि आता काय शिंग काय त्यांना शिंग तू तर लगेच बांधणं जोर बाबा मग तू म्हणतो पहिले वेगळ्या होत्या आताचे वेगळ्या मग शिंग फुटले मला सांगायचंय काय हे बघ मोबाईल आले बरं का मोबाईल आलं म्हणून माणसं कुठं दंग झाली या मोबाईल मधीच दंग झाली नाही तर तिच्या आईला पहिला अंधार पडला की आजच्या गोष्टी सांगायच्या गोष्ट सांगत सांगत कवनूक झोप लागायची आणि आताच्या आजा व्हॉट्सअप बघ फेसबुक बघ युट्यूब बघ मग तुम्ही कसे पाहता नाही पाहतो मग तुम्ही बी बघायचं मग आम्हाला काय आमचा जीव नाही का आम्हाला पाहावं नाही वाटत अरे तू एवढी दुई तोंडी का नाही एक कोण बोलशील माया कोण एक कोण बापा कोण एक कोण आई कोण खाणार बोलावं लागत जीवन मग जगत तसंच बोलावं लागत माहिती तुला काय कळत तू आज काल एक दिसली करू पण तू किती भांडती बरं मी जरी काल एक दिस चालो ना जे पुढे चाललंय जगाच्या दृष्टीने चालवलं जगाचं काय करायचं आपल्याला खडसवानी बोलायची एवढ्या दिवसात खडसवानी बोलायची डंगरीचं नको ती वैतागलेली बिन मोकरम बुन 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 लावली नाही व्हायच्या डंगरे तुम्ही असेच राहता मामाने काय खायला पाठवून दिले का नाही काय माहिती त्याची पिशी भरून आणली काय ना पैशाची आणली तुझ्या आईना तुला कसं पैसा पैसा जाशी नाही कधी पैसा पैसा करून तू नको सांग आता जात पाणी आणतो कसं आतून आता जात नसतं एवढे लवकर मी तुला काय आणलं काय आणलं काय येऊ हे मिळत नाही मांडव गणात मांड तुला तरी ना काय खपन का नाही काय माहिती बघ कधी म्हातारी मागस ऐक तू मागस दादा ही म्हातारी कव्हा जाईल कव्हा मी मोकळा होईल औषधाची बाटली पाच म्हातारीला म्हणजे मोकळा तुमचा राज्य होईल तिकडे ठेवायचं मामा तिकडे काय मी राहत होतो तू काय लहान इकडे तिकडे बिन मोकळा म्हातारीला मारित होता तिचं डळ बर सांगतो बारीक आहे तू तुमच्या आईची शिकवणी तुम्हाला तुला ना आमच्या आईला बोलल्याशिवाय तर काही जमत नाही बर का आता राय म्हणा कवर ड्युटी उभी घरात काम नको आवरू अरे आवरी ना तिच्या हातात काही जण बसून दिले ना सगळं कना 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 पळायचं झालं पडलं दुई वाय पळायची तुन अरे माणूस आलं दोन मिनिट बसत आराम करत का लगेच उठून पळायचा बरं ना का तीन जण बसवलं काय आणलं काय आणलं काय तिथं काय काय देऊ देऊ पार बाबा भिकारी झाला काय दिलं का आम्हाला दुकानातून एवढा भारी दिला तर तुम्हाला कमीच पडत आहे ना कवर काय करायचं काय दिलंय आम्हाला जेवून देते का नाही काय माहिती काय दिलं का आम्हाला भिकारी झालेत ना पार तिकडे देऊ देऊ आणा लय दिलंय गठुडे गठुडे आणती कपडे आणा सोनं आणापर पीस कशाच काय खायला बोमलेत गेली आठवडभर राहिली काय करायचं सासूलाच जम्परचा पिसायची पद्धत नाही काय ना आणायला जम्पर पीस दरवेळेस गेला घ्या कपडे ना म्हणती माझी सासू मला नका करू पण माझ्या सासूला जम्पर सासू म्हातारीलाही धरणार काय दगडा भारी तर काय तुम्हाला कुठल्या गाड्या बोलणं काय दगड नाही मारी रोज तर कुटकुट कधी सकाळी कर मला सकाळपासून चहा नाही पिती तू मग जीव नाही का काय तिच्या आईला साखर काय फुकाट येते का तवा एक दोन दोन टाइम चहा प्यायचा तो तीन टाइम लागतो एक टाइम बंद करून टाक बर तू चार टाइम पिन मी चार टाइम पिन मी चहा इथून मोरून लेकाला सांगायचं कमी लेकर नाही आणलं तुम्ही आणायचा मला काय घे नाही मग सगळं होईल तू जरा दमानी दिला आणि घे ना म्हातारी तू काय करते
काय बोलते का कोणाला? आता ती बिचारी आली, तिला काय त्रास दिले? काय त्रास दिला? अरे एवढ्या उन्हा चालू दादा, एवढ्या उन्हा चालू लगेच आईला कामाला दुखले, तिला तर समज नाही. तू कर मग बोल बो, क्या 10 दिवस राहिला तिकडे लागला येऊन त्यांना चालू लागला सांगायला, मजा मारली ना तिकडे. मी काय यांच्या बापाची बसलेली काय काम करायला? जाऊन म्हातारचं मग काळजी करतो, सांगतो चहा प्यायचा तुला. हा अय आई चहा ठेवर आपण करते करायचं म्हणलं की मागे सरकत. हा ना सगळं मग कमीला मी कमीला मी कमीला करायचं म्हणलं मागे सरकत. कमवलंच मी मग एक दिवस केलं तर लगेच लागली उळायला. तुला तो संत नाही आलं का आजीला आमच्या जम्परचा पीस द्या, आमक द्या, पैसे आणायचे आपल्याला. अरे एवढं दिलं तर तुम्हाला कमीच आहे. अकुशल मोकळा आला तू, पैसे घेऊन यायचे ना. आणि तुम्ही दरबारी जात तर मला जम्पर आणत नाही, कशाला जात रे मामाचा मोठे पाला. तू का नाही जात तुझ्या मायराला? माय मायराला माय मायराला गेले पाय, मला साड्या कशा आहेत? मला कमी नाही. 100 रुपये साडी चाली हात आले. हा 100 दिन आणून मी. हजार हजार रुपये साडे घेतात मला माय भाऊ आहे का माहिती? अरे म्हातारी आणाल येत आणि सांगी राव काहीतरी खायला, हे काय नसते फुसकाट बिळ घेऊन आले. नाही ती तुमच्या मामाची जरी गोड आहे, तुम्हाला अन्नाची नाही गोड लागायचं. अर नगरची तुला माहिती का? नगरची बिळ किती जात नाही. माझं अन्न आहे का असं बुस्कट मस्कट नाही आणि गुलाब जांबू जिलबी बर्फी. तिकडे काय हॉटेलात काम आलंय का? मग काय गुलाबी जिलबी हॉटेलात खायला पाहिजे. आता काम केलं का चाललं? मी आपण तेच म्हणतो शिटो मधून आणायला होतो. मामाने आणलंय शेव कमी मुरमुरे जास्त बुस्कट बुस्कट आणलंय चवंदा. तुम्हाला लावलं लावायची का नाही? तुम्हाला नादी लावलं म्हणते का भांडण करते. हॅलो अण्णा काय करता? काय नाही गुरांना खायव पाणी सगळं केलंय म्या, गास भिजून टाकला सगळा. सगळं केलं या ना अहो लाईट सारखी ये जा ती ऐका ना एक काम होत करता ना का येताना तेवढी मलई भरते ते आणा की तोंडाला मी म्हणले तर पाणी सुटलं का? आई पण म्हणते आणा ते काय हजार आईचं नाव यांचं गाव चालते. हा चांगली पेड वय पेड नाही आणलं तरी जमते पण तेवढी ही आणा मलई बर्फी ना गुलाबजाम. हा आम्ही असं बुस्कट मास्कट नाही खात माहिती आता मी नाही घाली. ते काय ते आई म्हणते गुलाबजाम जड असतात बुस्कट ना का? हा ठेव का आईनं आणलं म्हणा आमच्या बुस्कट. ये बघ आईचं तुला काही घेणं देणार नाही, तू काय खाणार नाही काय? मी नाही खात बाबा मला शुगर आहे. शुगर आहे लागली शुगर आहे करायला नाही तेव्हा 2-2 10-10 गुलाबजाम खाल्ले लागणार लोकांचे. आणले काय लागली शुगर लागले गेले गुलाबजाम खायला. अरे बरं मी आलो गावातून पोरांकडून जाऊन आणि माझ्या वाटेत खायचं नाही काय अन्न आल्यावर तुला आत्ताच सांगतो. अरे कर चालला आलो मी माझा खेळायला जाऊ दे आता चालला किंडायला किंडायला चालला झाला का चहा? येऊ काय मग घरात का येत येतो चहा? अग बाय दूध नाही का? दूधच नाही होत ना दूधच बघूल्यात. दूध नाही राहिलं संपलं चांगलंय गडे दूध नाही राहिलं काय पेल्या का काय आलं रे दूध काय चहा बाय पुरत उरत कब्बर सुद्धा नाही आणलं काय चहा केलाय बाय? हा कसं प्यावा? हा साखर नव्हती का काय राहिली? हा चांगलंय गडे माझं असून मला नाही. अग वी चव नाही गायला आणि चहा करून पाहिजे ती मला. काय खुशाल कप अशी फुडली बाय? हा आणणार नाही बाजारातून मला काय सांगती मग दूध असून दूध आणून सकाळी चहाला मला माहिती जसं नालीतलं पाणी आणलंय करून आठवड्यात साखर आहे तरी मराठी चहा गोड रे चव ना दो त्याला गं बाय चहाची हिला उगाच करायला लावला बाय हाताने करून घ्यायचा मग केला असतं माय काम झालं असतं ना बाई मग मी केला असता माई सून यायची शंगाने सुटत ते संध्याकाळच्या कालोनाला आयत्या वायत्या करीन मग ती अख्याला चा वांदावाचा
प्यावा वाटाणा काय केलाय ती कप अशी टाकली कप फोडून टाकलाय तुला काय करायचं कवर काय करता आला का चहा केलं तरी नाव ठेवायचं गावाला गेलं तरी नाव ठेवायचं काय चांगली वाटली बसया काय फोडी काय लेख नाही का जेव हय मग राहून द्यायचं तसंच काय लग्न करायचं त्याचं तसं ठेवायचं ज्या घरी केलं असतं तर आम्ही केलं असतं राहून द्यायचं नव्हतं ना माहिती अशी निघण म्हणून सोनं आनंद कपडे आनंद काही भिकारी झाले फार तिकडे तुम्हाला लुगडे निसून येते सांग एखादी माझ्या सासूला पीस घ्या नाही तुमचं कवर आणायचं भिकारी झालं ऐका नाही चालतोय आई बापाला कवर चाल तुमची चाल बसली डोक्यावर आमच्या नको म्हणत होती मी करायला पण हे ना लय लोक लई भेटलास आम्हाला भेटलास नसता एवढा लई पुतळा पाडला लेख किती शिकलाय एम ए झालाय माझा लेख काय शिकलाय साती झालेली घातली त्याच्या गळ्यात नको म्हणत डोळे भात बांधून आलते काय डोळ्याला मला पटली हे असं पटलंय अरे काय चहा केला तुझ्या दुसऱ्यांची गरज बरी लागा साधा तुम्ही काय कमाल उडव सगळं मग कमी काहीच देखत नाही तू अशी चहा चांगला असला तरी पुढे केला तरी हे नाव ठेवणार आम्ही चहा पिलोय मळले तरी कडू मारण्याची जगत म्हणून तुम्ही म्हातारी आम्ही नाही आम्ही गोड साखर आहे काय लोक काय म्हणते परत आम्ही तिच्या हातचा चहा पित नाही कधी आम्हाला बरं गोड लागत तुला आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे ना तुम्ही म्हणलेच खरंच गड्या चहा पिऊन कप फोडला असेल तो भरून तरी होता का नाही एवढं खोटर कोण नाही कप भरून चहा लागत तुला माहिती ना त्याच्यामुळे गावाला गेला येऊशीच नव्हतं वाटत मला माहिती चिठ्ठी दिली असती तुला एवढं एवढं चिठ्ठी दिली असती तुझी तयारी असती तर किती 4 दिवस राहिली 4 दिवसान मला मारायची इच्छा रे काय तुमचा म्हणायची परत म्हणायची काय ते उचल राडा आलं का माणसाला गेलं का 8 दिवस येऊच नाही का बाया इथं काय करायचं पोरांना भाकरी करीन का काय करीन मी काय करत जातो माणूस सांगायला होत एकटा माणूस असला तरी त्याला आंघोळीला पाणी द्यावं लागतं कबर चहा उकळून द्यावं लागतं चौकात जाऊन बसू का आंघोळीला त्याला ते हिरव जात जाईल तुझ्या पाशी आंघोळीत नाही घर कायला बांधित मग नाही जाऊ नको बा आजीला आपल्या होत नाही हे तुम्हाला कळत नाही का उचल ना ते तू बस नु का गोडी सांगतोय मी काय उक्त घेतलं काय मग उक्त घेतलं का म्हणजे बारीक बारीक म्हणलं काम आहे अन्नाला सांगते आपण नसतो मारखात आपण काम केलं चांगली करायला येते म्हणून आठवड्याभर राहिली आता ते म्हणणार आहे आठवड्यावर राहिली तुला म्हणलो 4 दिवसात माग तू काय आली नाही पहिलं अर्धा तास नाही झाला आलेलं चाललंय बन 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 कवर ऐकायचं रे ऐका चुकी करायची बोलायचं उठ
धुन पडे, पाच वाजले धुन पडे. नको म्हणते आई अभ्यास कर म्हणल्यावर बरं होतीस ना. आई अभ्यास मी मोकळी काय उचलायला माझ्या हाता खाली म्हणजे आम्हाला आम्हाला येत माझ्या हाता खाली मी नाही मोकळी उचलायला. अन्न बिचारा अन्नाच्या पायात अंधारात आला घुसले ना चट्टे म्हणून कोणी फळ मला तो आईली चर आईली चर म्हणा कोणी फळ साखर एक एक किलोचा चहाचं नाशी ती म्हणा एक एक किलो करून करून एक एक किलो चहा करून मला पाजणारी. अरे म्हणजे तू जर नीट राहिली ना तुला काही कमी नाही पडायचं. पण त्या किरकिरी पाय तुला काही भेटत नाही. पाय मला चोपळ्यावर चोपळा करून आणला काय मला आणि धोका द्यायचा राहिला. आधी झक मारली म्हणत होतो ना राहू दे ना काही पाय टोचायला राहू दे. कामावर नको तू करायचं अजून मोकळी करायला का उपाशी राह मरत असेल करू सांगायला. नाही तुला आताच सांगतो की रानातली ना दोन तीन काम राहिले तेवढे तो करून घे. काय शेण उचलायचं खातो का आयता खातो तू कमी तो काय मी कमी तो का म्हणजे काम नाही करीत मी मग कर ना मोठा जाफड देईन मग माझ्या घर नको बोल मोठा आहे मी तुझ्यापेक्षा बघू दे इकडे उद्योग बघ लागला सांगायला येत असलं आई वाणी मग मी तुझ्यासारखा आहे चांगला आहे मग तो आहे बाबा माझ्यावर मग यांच्या नको आज लागत जाऊ मी म्हणून तुझं गती हा ना मग ती कर गुरांना खायला टाकू बघू दे. हा